छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं तरी 33 कोटी देवांची फलटण बाद होते एवढी ताकद फक्त एका छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावामध्ये आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराज सध्या एक सॉफ्ट टार्गेट म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, कारण जो तो उठतो तो त्यांच्या विरोधात लिखाण करतो, जो तो उठतो काहीतरी चुकीच्या पद्धतीनं वक्तव्य करतो किंवा आता नवीन सोशल मीडियातून काहीतरी चुकीच्या पद्धतीनं लिहिण्याचा आणि पोस्ट करण्याचा प्रयत्न करतो. त्याच पद्धतीनं पायल रोहतगी या अभिनेत्रीनं छत्रपती शिवाजी महाराज हे शूद्र होते अशा पद्धतीचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य केलं. या घटनेचं मी सर्वप्रथम संभाजी ब्रिगेडच्या वतीनं निषेध करतो. परंतु असं लिहिण्याचं धाडस पायल करते कशी, तर हिच्या मागचा बोलवता धनी कोणी वेगळाच आहे का, जाणीवपूर्वक तिला बोलण्यासाठी कुणी तयार केलं, हा ही गोष्ट शोधण्याची गरज आहे. कारण हिचा नक्कीच बोलवता धनी वेगळा असावा, कारण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सोशल मीडियातून एवढं महाराष्ट्रात राहून जर कोणी बोलत असेल तर ह्या छत्रपती शिवाजी महाराजांप्रती किंवा महाराष्ट्राप्रती हा राष्ट्रद्रोह आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काल कोणीतरी बोललं तरी महाराष्ट्रामध्ये चर्चा होते, आज बोललं तरी चर्चा होते, किंवा उद्या जरी बोललं तरी चर्चा होणार आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज एक फार मोठा जगविख्यात ब्रँड आहे आणि त्यांच्याविषयी जर काही बोललं तर आपल्याला प्रसिद्धी मिळते. फक्त प्रसिद्धीच्या अपेक्षापोटी जर हे केलं असेल तर अशा विकृतीला महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. 6 जून 1674 छत्रपती शिवाजी महाराजचा राज्याभिषेक झाला. या देशाला या महाराष्ट्राला पहिले छत्रपती म्हणून छत्रपती शिवाजी महाराज भेटले आणि याच छत्रपती शिवाजी महाराजांचे 2 दिवसावर शिवराज्याभिषेक दिन आला असताना शिवराज्याभिषेक सोहळ्याचा फोटो ट्विटरवर टाकून पायलनी काय साध्य केलं, तर जाणीवपूर्वक समाजामध्ये तेढ निर्माण करून जाणीवपूर्वक समाजामध्ये असंतोष निर्माण करण्याचं वातावरण पायलच्या या लिखाणातून झालेलं आहे. माननीय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की या पायलवर तात्काळ पोलिसांनी स्वतः गुन्हा दाखल करावा. माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये जाणीवपूर्वक लक्ष घालून हिला तात्काळ अटक करावी अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. कारण आज पायल तयार होते, उद्या कोणतरी उठतो आणि त्याच्यावर 4 ओळीचं पुस्तक लिहितो, उद्या कोणीतरी उठतो आणि चुकीचा इतिहासाचा संदर्भ घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांना जाणीवपूर्वक सतत बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु शिवप्रेमी म्हणून इथून पुढच्या काळामध्ये आम्ही किती दिवस या सगळ्या बदनामीकारक गोष्टी सहन करायच्या, शांत बसायचं? आम्ही संविधान मानणारी जरी माणसं असलो, आम्ही लोकशाही मानणारी जरी माणसं असलो, तरी या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे जसं तुमचं आराध्य दैवत आहे तसं आमचंही आराध्य दैवत आहे. आणि आपल्या जर आराध्य दैवताला, आपल्या जर अस्मितेला कुणी जाणीवपूर्वक डिवचण्याचा प्रयत्न करणार असेल तर आम्ही शांत बसणार नाही. जर पायलला तात्काळ तिच्यावर गुन्हा दाखल करून माननीय मुख्यमंत्री साहेब तिला अटक जर केली नाही तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय सुद्धा राहणार नाही. कारण आमच्या जनभावना ह्या छत्रपती शिवाजी महाराजांशी निगडीत आहे. छत्रपतींपेक्षा कुणीही मोठा नाही. आणि जर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जाणीवपूर्वक वेळोवेळी अशा पद्धतीचं लिखाण करणार असेल तर महाराष्ट्रात अशा लोकांना चांगल्या पद्धतीनं धडा शिकवल्याशिवाय हा महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातला शिवप्रेमी शांत बसणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. जय जिजाऊ. जय शिवराय.